आज आपणा सूर्यवंश या बायबल स्टडीच्या सभेमध्ये बुधवारच्या सभेमध्ये आपलं स्वागत करतो. परमेश्वर आपणा सर्वांना आशीर्वाद देव. आज विशेष करून पाळक साहेब जरा खेड्यावर गेलेले आहेत, त्याच्यामुळं सुरुवातीपासून मीच चालवत आहे. त्यांच्यासाठीसुद्धा आपण आपल्या प्रार्थनेत आठवण ठेवू. परमेश्वराने त्यांची सर्व कामं व्यवस्थित रीतीने करावी यासाठीसुद्धा आपण प्रार्थना करू. आणि प्रार्थना करण्याअगोदर आपण एक शास्त्रभाग वाचणार आहोत, नीतीसूत्रे याचा दुसरा अध्याय आणि 1 ते 6 वचनं ही आपण वाचू. माझ्या मुला, जर तू माझी वचने स्वीकारशील, माझ्या आज्ञा आपल्याजवळ साठवून ठेवशील, आपला कान ज्ञानाकडे देशील आणि आपले मन सुज्ञानाकडे लावशील, जर तू विवेकाला हाक मारशील, सुज्ञतेची आराधना करशील, जर तू रुपयाप्रमाणे त्याचा शोध करशील व गुप्त निधीप्रमाणे त्याला उगमून काढशील, तर परमेश्वराच्या भयाची तुला जाणीव होईल आणि देवाविषयी तुला ज्ञान प्राप्त होईल. कारण ज्ञान परमेश्वर देतो, त्याच्या मुखातून ज्ञान व सुज्ञता ही येतात. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, या सुंदरशा वेळी तू आम्हा सर्वांना एकत्रित केलेलं आहेस तुझ्या बायबलच्या वचनातून अभ्यास करण्यासाठी. याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देतो परमेश्वरा. विशेष करून आज आम्ही आमच्या पाळक साहेबासाठी सुद्धा प्रार्थना करतो. ते काही ज्या कामासाठी गेलेले ते त्यांचं काम व्यवस्थितपणे सुखरूपपणे पार पडू दे परमेश्वरा. आणि त्यांच्या प्रत्येक कामात तू त्यांना सहाय्य मदत कर, तसंच त्यांच्या कुटुंबियाचंसुद्धा तू सहाय्य मदत कर. विशेष करून आज आम्ही प्रार्थना करतो की आमच्या मंडळीतील जे सर्व वडीलधारे लोक आहेत परमेश्वरा, त्यांना तू मदत कर. या वयात तू त्यांच्याबरोबर राहा आणि त्यांना तू सुखी आणि निरोगी ठेव परमेश्वरा. त्याचप्रमाणे जे सर्व काही आजारी लोक आहेत परमेश्वरा, त्या सर्वांची आठवण आम्ही करतो की त्यांना तू त्यांच्या बिछाण्यावर असताना स्पर्श कर, त्यांना नवजीवन दे आणि आपल्या राज्याच्या वाढीकरता त्यांचा उपयोग कर. तसंच संध्याबाई आठवले यांच्यासाठी आम्ही विशेष प्रार्थना करतो परमेश्वरा. त्या घाटी इथे ॲडमिट आहेत, त्यांना तू स्पर्श कर परमेश्वरा आणि त्यांचा सर्व आजार नाहीसा कर. आणि पुन्हा एकदा तुझ्या राज्याच्या वाढीकरता तू त्यांचा उपयोग करून घे परमेश्वरा. सर्व मंडळीतील लोकांसाठीसुद्धा आम्ही प्रार्थना करतो की आम्हा प्रत्येकाबरोबर तू राहा परमेश्वरा. प्रत्येकाच्या अडचणी तू जाण परमेश्वरा आणि त्याप्रमाणे तू त्यांना पुरो परमेश्वरा. ही लहान आणि नम्र विनंती आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात मागतो म्हणतो स्वीकार, आमेन. आज आपण पाहणार आहोत स्तोत्र 103 आणि 3 वचन. तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करतो. त्याचप्रमाणे पुढचं आणखी एक वचनसुद्धा आपण वाचू, स्तोत्र 19 आणि 12 वचन. स्वतःच्या चुका कोणाला दिसतात? खरंच स्वतःच्या चुका आम्हाला दिसत नाहीत. बहुधा आम्ही स्वतःला चांगलं किंवा धार्मिक म्हणजेच नीतिमान समजतो. स्वतःचं चांगुलपण किंवा स्वतःचं नीतिमत्व हे थोडंफार आमच्यात जो गर्व असतो त्याच्यातून निर्माण होतं. परंतु त्याचं मुख्य कारण म्हणजे हे असतं की आम्ही देवाच्या नियमाकडे, त्याच्या वचनाकडे आमचं दुर्लक्ष होतं. कारण अनेकांना पवित्रतेचे जे कडक नियम आहेत किंवा गुण आहेत किंवा देवाची पवित्रता काय आहे याविषयी फारच थोड्या प्रमाणात माहिती असते. आणि म्हणून स्वतःला धार्मिक किंवा नीतिमान समजून घेण्याची चूक आमच्या हातून होत असते. परंतु एकदा जर का आम्हाला समजलं की हे धार्मिक म्हणून घेणं किंवा नीतिमान होणं हे किती कठीण आहे, याच्यासाठी काय काय परिश्रम करावे लागतात हे जर आम्हाला समजलं, आणि तसंच आमच्या आत मनात जो एक मनुष्य आहे किंवा ज्या भावना आहेत किंवा जे मन आहे त्याच्यात रोज कशा प्रकारच्या कल्पना येतात याचं ज्ञान जेव्हा आम्हाला होईल, तेव्हा या पृथ्वीवरील कोणताही मनुष्य किंवा निर्मिती स्वतःला त्याच्या मनातील विचाराबाबत किंवा त्याच्या कृतीबाबत देवासमोर नीतिमान ठरविण्याचे धाडस करणार नाही
असं मला वाटतं. फक्त एकदा ते आपल्याला समजू द्या की नियम किती कठोर आहेत किंवा किती परिश्रम त्यासाठी घ्यावे लागतात आणि अनंत काळासाठी ते देवाला न्यायी आहेत, तेव्हा लगेच आपली स्वतःची जी धार्मिकता आहे ही शून्यामध्ये विलीन होऊन जाईल. आणि जो आपण तिला एक भरदारी वस्त्र समजत होतो ती आपल्यासाठी एक घाणेरडी चिंधी असं होईल. आपण शास्त्र बघतो या रोमकरासपत्र 3:10 याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की नीतिमान कोणी नाही, एक देखील नाही, समंजस कोणी नाही, देवाचा शोध झटून करणारा कोणी नाही, सर्व बहकले आहेत, ते सारे निरुपयोगी झाले आहेत. त्याचप्रमाणे रोमकरासपत्र 3:23 आम्हाला सांगतं, कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. हो, आम्ही सर्व पापी आहोत, आम्ही नीतिमान नाही, आणि म्हणून आम्ही स्वतःला धार्मिक जे म्हणतो ते चुकीचं आहे, कारण आम्ही सर्व देवाच्या गौरवाला अंतरलेले आहोत आणि आम्ही पापी आहोत. तसंच यशया 64:6 लिहिलेलं आहे, आम्ही सगळे अशुद्ध मनुष्यासारखे झालो आहोत, आमची सर्व नीतीची कृत्य घाणेरड्या वस्त्रासारखी झाली आहेत, आम्ही सर्व पाल्याप्रमाणे वाळून गेलो आहोत, आमच्या अधर्माने आम्हाला वादळाप्रमाणे उडून दिलं आहे. होय, ज्याला आम्ही नीतीची कृत्य म्हणतो ती कृत्य देवाच्या दृष्टीने एखाद्या घाणेरड्या वस्त्रासारखी आहेत. आता आम्ही किती पापी आहोत हे जर आम्हाला माहीत व्हायचं असेल किंवा माहीत करून घ्यायचं असेल तर आम्हाला त्याच्यासाठी देवाच्या वचनाचा अभ्यास करणं जरुरी आहे. स्तोत्र 119:130 आम्हाला सांगतं, तुझ्या वचनाच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो, त्याने भोळ्यास ज्ञान प्राप्त होते. जसा जसा आम्ही बायबलचा अभ्यास करतो तसं तसं आम्हाला ज्ञान प्राप्त होतं, आम्हाला प्रकाश मिळतो आणि आम्ही देवाच्या अधिक आणि अधिक जवळ येतो, आमची पापं आम्हाला दिसतात. आणि म्हणून रोज बायबल स्टडी करणं, शास्त्राभ्यास करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. दाविदाला ज्यावेळेस देवाच्या नियमांची किंवा विधींची ओळख पटली तेव्हा तो म्हणाला, स्वतःच्या चुका कोणाला कळतात, गुप्त दोषापासून मला मुक्त कर. स्तोत्रसंहिता 19:12 लिहिलेलं आहे, स्वतःच्या चुका कोणाला कळतात, गुप्त दोषापासून मला मुक्त कर. खरोखर बहुधा आमच्या चुका आम्हाला दिसत नाहीत आणि त्यामुळं आमची पातकं काय आहे हे आम्हाला कळून येत नाही, आणि ती जर आम्हाला कळून यायची असेल तर देवाच्या सहाय्याशिवाय हे शक्यच होत नाही. आता जी पातकं आहेत तीच जर आम्हाला कधीकधी आठवत नाही तर मग आमचे जे गुप्त दोष आहेत की जे आम्हाला दिसत नाहीत ते तर दूरच राहिले, आणि म्हणून आम्हाला आमच्या चुका आमची पातकं समजावी त्याकरता देवाजवळ येणं, प्रार्थना करणं, रोज खोलवर शास्त्राभ्यास करणं, त्याच्या वचनाचं मनन करणं हे अगदी अगत्याचं आहे, कारण त्याद्वारेच आम्हाला आमच्या चुकांचं पापांचं आकलन होऊन आम्ही देवाच्याजवळ त्याबद्दल क्षमा मागू शकतो. आमच्या पापांची क्षमा आम्ही देवाला मागू शकतो, त्याच्याजवळ आम्ही आमचे पाप कबूल करत असतो. लॅटिन येथे रोमची जी चर्च काउन्सिल आहे त्यामध्ये एकदा हुकूम काढण्यात आला की प्रत्येक विश्वासणाऱ्या व्यक्तीने वर्षातून एकदा तरी प्रिस्टकडे जाऊन आपली सर्व पापं कबूल केली पाहिजेत, त्याच्याशिवाय त्याला पाप क्षमा मिळू शकत नाही. आपणाला माहीत आहे की प्रिस्टकडून आम्हाला पाप क्षमा मिळू शकत नाही, हा अधिकार फक्त येशू ख्रिस्तालाच देण्यात आलेला आहे. प्रेषितांची कृत्ये 4:12 म्हटलेलं आहे, आणि तारण दुसऱ्या कोणाकडूनही नाही, कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही. योहान 14:6 म्हटलेले, येशूने त्याला म्हटले, मार्ग सत्य व जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आल्यापासून पित्याकडे कोणी येत नाही. स्वर्गात जर जायचे असेल तर आम्हाला ख्रिस्ताचा स्वीकार करणं
हेच योग्य आहे, त्याच्याजवळ आमची पाप कबुली करणे हेच योग्य आहे, त्याच्याशिवाय आमचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होऊ शकत नाही हे आम्हाला माहीत आहे. परंतु तरी पण जर आपण त्या वरील विधानाचं जर आपण थोडा अभ्यास केला समजा, तरी आमची जी सर्व आपल्याला काय वाटतं, आमची जी सर्व पातकं आहेत, सर्व वर्षाची जी पातकं आहेत ती बोट्यावर मोजणे इतकं सोपं आहे का की एका तासामध्ये त्या प्रिस्टकडं जायचं आणि त्याच्याकडं जी पात काठ होतात त्याची कबुली द्यायची? नाही, इतकं सोपं नाही आहे. आणि असं जर असतं तर मला तरी वाटतं की स्वर्गाच्या राज्यात कोणाचाच प्रवेश होणार नाही, कारण ते त्या तितक्या वेळात आम्ही आमची सर्व पाप कबुली करू शकत नाही. याचं कारण काय? कारण जी पापं आमच्या डोळ्याला खरोखर पाप म्हणून दिसतात त्याचंच एक फार मोठं गाठोडं आमच्या पाठीवर आहे किंवा आमच्या मनावर आहे किंवा आमच्यावर आहे. ते तर आम्ही इतक्या थोड्या वेळात कबूल करू शकत नाही. परंतु हे जे दिसणारी पापे आहेत जी आम्हाला आठवतात, त्या पापाव्यतिरिक्त आमची गुप्त पातके आहेत की जी आम्हाला दिसत नाहीत, इतरांना दिसत नाहीत किंवा ज्याची जाणीव आम्हाला नाही, आमच्या दृष्टीला न पडणारी जी आहे ती ही न मोजता येण्याइतकी आहेत. आणि त्याचंही फार फार मोठं एक गाठोडं बनून ते आमच्यामध्ये ठेवले गेलेले आहे. ते फक्त देवाच्या डोळ्याला दिसतात. मग हे शक्य आहे का की थोड्या वेळात जायचं प्रिस्टकडं आणि आपले वर्षभराच्या पापाची कबुली द्यायची? नाही, हे शक्यच नाही. आपण आपल्या दृष्टीने फार थोडी पातके आपल्यामध्ये शोधू शकतो, त्याच्यासाठी देवापुढे क्षमा याचना करू शकतो, कारण आपल्या डोळ्याला जास्त पातकं दिसत नाहीत. जर देवाच्या डोळ्यासारखे डोळे जर आम्हाला असते तर खरोखर आज आम्ही काहीतरी वेगळ्या प्रकारे असतो, अतिशय वेगळ्या प्रकारे आम्ही विचार केलेला असता आणि आमचं जीवन हे वेगळ्या रीतीचं असतं. आजच्यासारखं पापी जीवन आमचं नसतं. परंतु देवाला ते सर्व काही दिसतं की आमच्यामध्ये काय काय आहेत, काय काय उणीव आहेत. आमची पातकं आम्हाला जी दिसतात ती एखादा शेतकरी आपला माल विकण्यासाठी एक सॅम्पल घेऊन येतो थोडंसं आणि ते आपल्याला दाखवतो आणि त्याहून सांगतो की हे असं असं आहे हे तुम्ही घ्या. परंतु ते सॅम्पल अगदीशय थोडं असतं इतकुसं, परंतु त्याचं जे ढिगार आहे साठवलेलं ते त्याच्या घरामध्ये ढिगार गच्च भरून असतं. त्याचप्रमाणे आम्हाला जे दिसतात शेतकरी जे दाखवते थोडं असतं, तसंच आम्हाला जी आमची पातकं दिसतात ते अतिशय थोडी असतात, संपूर्णपणे आम्हाला ते दिसत नाहीत. परंतु त्या पातकांचं ढिगार आमच्या अंतःकरणात असतं. ज्याप्रमाणे शेतकऱ्याचं जे साठवलेले धान्य त्याच्या घरामध्ये असतं आम्हाला दाखवायला थोडं आणतं, तसंच आमचं होतं की आमची पाकं जी कबूल करायला आम्ही देवाजवळ जातो ती अतिशय थोडक्या प्रकारे आमच्या लक्षात येतात आणि तीच आम्ही दाखवतो. ती आम्हाला किंवा आमचे जी इतर सहकारी मानव आहेत त्यांना दिसत नाही आणि ती आमचं जीवन नकळत उद्ध्वस्त करतात. त्याचप्रमाणे हिमनगाचं उदाहरण घ्या. हिमनग हा समुद्रामध्ये फार थोडा भाग त्याचा वर असतो आणि खाली खूप मोठा भाग असतो की जो जहाजवाल्याला किंवा तेथून जाणाऱ्या येणाऱ्यांना दिसत नाही खालचा भाग. परंतु तो वर जो भाग आहे त्याच्यापेक्षा कितीतरी मोठा भाग त्याचा, म्हणजे दोन तृतीयांश भाग पाण्याखाली असतो आणि एक तृतीयांश भागच वर असतो. आणि त्याचं अडखळा अनेक जहाजांना होतो. आपल्याला माहीत आहे की जगातील सर्वात मोठं जहाज जे कधीही फुटणार नाही असं ते जहाज बनवणाऱ्यांनी म्हटलं होतं, ते सुद्धा ह्या हिमनगावर आदळलं कारण त्याला त्याचा अंदाज आला नाही आणि ते फुटलं आणि फार मोठा अनर्थ झाला. तसंच आमची जी वरची पातकं आहेत तीच आम्ही देवाकडे कबूल करतो, परंतु मनात जे साठलेलं पाप आहे ती आम्हाला दिसत नाही आणि ती पाप आमचं जीवन ह्या जहाजप्रमाणे फुटल्याप्रमाणे आमचं जीवनसुद्धा उद्ध्वस्त करू शकतात. आणि म्हणून ती पातकंसुद्धा देवाजवळ कबूल करणं गरजेचं आहे. आमच्यापैकी इथं असणाऱ्यापैकी किती जणांच्या बाबतीत हे खरं आहे हे मी सांगू शकत नाही, परंतु आमच्या रोजच्या जीवनात
प्रत्येक तासामध्ये कितीतरी हजाराच्या पटीने आम्ही अपवित्रतेची कामं करतो. प्रत्येक तासामध्ये हजाराच्या पटीने आम्ही अपवित्रतेची कामं करतो आणि त्याबद्दल आमची सतसत विवेकबुद्धी आम्हाला कधीही दोष देत नाही किंवा आम्हाला फटकरत नाही. का? कारण ते आमच्या कारण ते चुकीचे आहे या दृष्टीने आम्ही त्याच्याकडे पाहतच नाही. का पाहत नाही? कारण एकच आहे, कारण आम्ही देवाच्या वचनाचा, त्याच्या नियमाचा, त्याच्या पवित्रतेचा अभ्यास ज्याप्रमाणे करायला पाहिजे त्याप्रमाणे करत नाही किंवा केलेल्या नसतो. म्हणून ज्या गोष्टी देवाच्या दृष्टीने चूक आहेत त्या आम्हाला आता योग्य वाटतात आणि ज्या देवाला अपवित्र दिसतात त्या आम्हाला अपवित्र दिसत नाही. परंतु ज्यावेळेस आम्ही देवाच्या वचनाचा, त्याच्या पवित्रतेचा, देवाच्या नियमांचा खोलवर अभ्यास करतो तेव्हा देव आम्हाला आमच्या सर्व पापाची जाणीव करून देतो. स्तोत्र 119 आणि 104 म्हटलेले आहे, तुझ्या विधींच्याद्वारे मला बुद्धी प्राप्त होते म्हणून मी प्रत्येक असत्य मार्गाचा द्वेष करतो. जेव्हा आम्ही देवाजवळ येतो, त्याचं वचन वाचतो, तेव्हा आम्हाला सर्व काही स्पष्ट दिसतं. त्याचप्रमाणे 105 जे वचन आहे स्तोत्र 119, त्यामध्ये म्हटलेलं आहे, तुझं वचन माझ्या पावलाकरता दिवा दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. देवाचं वचन आम्हाला आमचं सर्व अंतकरण खोलून दाखवतं आणि आमचा पुढचा मार्ग मोकळा करतं. त्याच्याद्वारे आम्हाला समजतं की पाप हे पापच आहे, मग ते पाप दृश्य असो किंवा न दिसणारे पाप असो. जे गुप्त पाप आहे ते सुद्धा अगदी खरोखर दिसणाऱ्या पापा इतकंच गंभीर पाप आहे. आपणास वाटतं की देवाच्या दृष्टीने अगदी लहान पाप आहे, तरी ते पापच आहे. जाणून बुजून झालेले पाप तेही पापच आहे. मनातील तीव्र इच्छेमुळे केलेले पाप तेही पापच आहे. किंवा आम्हाला आमच्या कमतरतेमुळं किंवा हे पाप आहे हे माहीत नसल्यामुळं झालेलं जे पाप आहे ते सुद्धा दृश्य पापा इतकंच गंभीर पाप आहे. तज्ज्ञांच्या मते जर आम्ही पाहिलं तर एका दिवसात मनुष्याच्या अंतकरणात जवळजवळ 60,000 ते 80,000 विचार येतात. त्याचं एका तासाचं जर आम्ही गणित काढलं तर एका तासात 2,500 ते 3,300 विचार आमच्या मनात येतात आणि एका मिनिटात 55 ते 50 विचार आमच्या मनात येऊन जातात. हे तज्ज्ञ लोक जे आहेत त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यापैकी त्यांचं विचारांचं जर आम्ही निरीक्षण केलं किंवा पृथक्करण केलं तर त्यापैकी बरेच विचार हे काहीच कामाचे नसतात, व्यर्थ असतात, कुछ कामी असतात, परंतु ते अतिशय वेगाने आमच्या मनात येऊन जातात. मनुष्य कोणत्याही कामात असो, कोणतीही गोष्ट करत असो, त्याच्या मनात हे विचार येतच राहतात. त्यात वाईट विचारसुद्धा असतात आणि काही चांगले विचारसुद्धा असतात. आता हे मनात येणारे वाईट विचार हे सुद्धा पाप आहे. ओहियो युनिव्हर्सिटीच्या सर्वेक्षणानुसार दर 7 सेकंदाला मनुष्याच्या मनात लैंगिक विचार येतो. दुसऱ्या एका सर्वेक्षणात त्यांना आढळून आलं की कमीत कमी 19 वेळेस पुरुषाच्या मनात व कमीत कमी 10 वेळेस स्त्रीच्या मनात याविषयी विचार येतात. त्यापेक्षा जास्त वेळा सुद्धा येऊ शकतात. रस्त्यांनी जाताना येताना आमची नजर अनेकावर जातेच. कामाच्या ठिकाणी अनेक पुरुष महिला एकत्र असतात. साहजिक आमची दृष्टी एकमेकाकडे जाऊ शकते आणि न जाणून त्यावेळी काही विचित्र विचार आमच्या मनाला स्पर्श करून जातात. याबद्दल आम्ही नाही म्हणू शकत नाही. ते विचार आमच्या मनातून येऊन जातात. आमच्या मनात येणारे सर्व विचार हे आमचं जीवन आणि हृदय अपवित्र करतात याचा कधी आम्ही विचार करत नाही. एका मिनिटात 50 याप्रमाणे दिवसभरात 60,000 ते 80,000 50 नाही तर कमीत कमी 25 तर धरा.
ना आम्ही त्याकडे लक्ष देऊ शकत नाही, ना ते लक्षात ठेवू शकत नाही। आम्ही काय काय विचार माझ्या मनात येऊन गेले, कधी खूप चांगले विचार मनात येऊन जातात की मी घरी गेल्यावर असं करीन, शास्त्र वाचन करीन, देवाची प्रार्थना करीन, हे करीन, ते करीन, गरिबांची सेवा करीन, असे खूप चांगले विचार असतात। तर कधी कधी वाईट विचारसुद्धा मनुष्य प्रत्येक सेकंदाला मनुष्याच्या मनात येऊन जातात। उदाहरणार्थ कामावर कोणी काही बोललं तर लगेच आम्हाला राग येतो आणि आता मी असं करीन तसं करीन असे खूप विचार मनात येऊन जातात आणि त्या भक्तीबद्दल आम्ही आमच्या मनात रागाने काहीतरी विचार करतो। आमच्याशी कोणी कुयुक्तीने वागले असल्यास त्याविषयीसुद्धा अनेक वाईट योजना आमच्या मनात लगेच येऊन जातात, त्या आमच्या लक्षात राहत नाही पण येऊन जातात। पवित्र शास्त्र सांगते आमच्या मनात नेहमीच खूप वाईट विचार असं मी एकटा म्हणत नाही, परंतु पवित्र शास्त्र आम्हाला म्हणतं की मनुष्याच्या मनात सतत वाईट विचार येतात। प्रत्येक मिनिटाला येणारे 50 ते 55 किंवा 25 किंवा 30 सुद्धा असू शकतात ते विचार। उत्पत्ती 6:5 लिहिले आहे, पृथ्वीवर मानवाची दुष्टाई फार आहे, त्याच्या मनात येणारे सर्व विचार तरंग केवळ एकसारखे वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले। परमेश्वर म्हणत आहे की मनुष्याच्या मनात एकसारखे वाईट विचार येतात। आमच्या मनात दर दिवशी येणारे 50,000, 40,000, 60,000 जे विचार असतात त्याची आम्हाला जाणीवसुद्धा राहत नाही, परंतु लक्षात ठेवा प्रत्येकाच्या या सगळ्या कोट्यवधी विचारांची नोंद परमेश्वराजवळ आहे। प्रत्येकाच्या प्रत्येक सेकंदाचे जरी आम्ही 100 भाग केले तरी त्या प्रत्येक सेकंदाच्या भागाला आमच्या मनात जो विचार येऊन गेला त्याची नोंद, त्याचं रेकॉर्डिंग त्या महान परमेश्वराजवळ आहे। तसंच आपल्या प्रत्येक कृतीची नोंदही त्याच्याजवळ लिहिलेली आहे। आणि म्हणून पश्चातापाची प्रार्थना करताना आम्हाला जे सर्व आठवतं त्याची आम्ही देवाजवळ क्षमा तर मागितलीच पाहिजे, परंतु दाविदाप्रमाणे मला माझ्या गुप्त दोषापासून मुक्त कर ही प्रार्थना अतिशय मनापासून केली पाहिजे। कारण आम्ही देवाला पवित्र केलेले, डागविरहित, सुरकृती नसलेले असे हवे आहोत जर आमचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश व्हायचा असेल तर। स्तोत्र 66:10 सांगतं, कारण हे देवा तू आम्हाला पारखिले आहेत, रुपे गाळतात तसे तू आम्हाला गाळून पाहिलेले। हो, आमचं जीवन हे गाळून पारखून देवाने घेतलेलं पाहिजे। स्तोत्र 51:7 म्हटलेलं आहे, एजोबाने माझा पापमळ काढ म्हणजे मी निर्मळ होईल, मला धू म्हणजे मी बर्फावून शुद्ध होईल। आम्हाला जर बर्फावून शुद्ध व्हायचं असेल, भट्टीतून काढलेल्या रूपाप्रमाणे शुद्ध व्हायचं असेल, स्वर्गाच्या राज्यात आमचा प्रवेश व्हावा असं वाटत असेल, तर आमच्या प्रत्येक पापाची, एकूण एक पापाची क्षमा झालीच पाहिजे। एकही पाप आमच्यात राहता कामा नाही, मग ते आम्हाला दिसणार असो किंवा आमच्या अंतःकरणात साठलेलं असो, ते प्रत्येक पाप आम्ही देवासमोर कबूल केलं पाहिजे। मत्तय 5:20 म्हटलेलं आहे, मी तुम्हा सांगतो शास्त्री व पुरुषी ह्यांच्यापेक्षा तुमचे नीतिमत्व अधिक झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुम्हाला मुळीच प्रवेश मिळणार नाही। काय त्यांच्यापेक्षा आमची धार्मिकता जास्त आहे का? ते जे करत होते तेवढं तरी आज आम्ही करतो का? देवाच्या वचनाचा अभ्यास त्यांच्या इतकं आमचं झालेलं आहे का? देवाचे विधी नियम त्यांच्या इतकं आम्हाला माहीत आहे का? आम्ही सांगू शकत नाही, परंतु त्यांच्यापेक्षा आमची धार्मिकता जर आम्हाला वाढवायची असेल तर रोज आणि रोज देवाच्या वचनाचा अभ्यास करणं हे आम्हाला जरुरी आहे। आणि म्हणून देवाने आम्हाला आतून पारखून आमचे सर्व दोष दाखविणे व त्याबद्दल आम्हाला देवाजवळ पश्चाताप करणे हे अतिशय गरजेचं आहे। सर्व दोष जे आम्हाला दिसतात, जे दोष आम्ही अंधारात केलेले आहेत, जे पाप आम्ही अंधारात केलेले आहेत, कोणाला समजू नये म्हणून गपचूप रीतीने जे केलेले आहेत, जे चुकीने झालेले आहेत, ते सर्वच्या सर्व देवासमोर कबूल करणं गरजेचं आहे। म्हणून स्तोत्र 19:12 म्हटलेलं आहे, स्वतःच्या चुका कोणाला दिसतात, गुप्त दोषापासून मला मुक्त कर। गुप्त दोष म्हणजे जे येणारे सर्व विचार माझ्या मनातले त्यापासून मला मुक्त कर।
13 वचनात म्हटले तसे धिटाईने केलेल्या पातकापासून आपल्या सेवकाला आवर, त्याची सत्ता माझ्यावर न चालू म्हणजे मी पूर्ण होईल. या रीतीने आम्ही पूर्णपणे देवाला आमच्यासमोर आम्हाला देवासमोर कबूल केलं पाहिजे, आमचं मन उघडं केलं पाहिजे आणि महापातकापासून अलिप्त राहीन असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून आम्ही आमची पापं, संपूर्ण पापं, नुसती आम्हाला आठवणारी नाही तर आमची जी गुप्त पापं आहेत, गुप्त मनातील जे विचार आहेत, ते सुद्धा आम्ही देवाजवळ कबूल केले पाहिजेत. लक्षात असू द्या की सैतान नेहमी आम्हाला की दृश्य किंवा लोकांना लगेच येणारी दिसून येणारी जी पातकं आहेत, चून खून चोरी मारामारी, ज्याला आम्ही मोठाले पाप म्हणतो, त्यापेक्षाही जी पाप गुप्तपणे आम्ही करतो त्याचमध्ये गुंतवण्याचा सैतान आम्हाला प्रयत्न करतो. या मोठ्याल्या पातकात तो आम्हाला कधी लवकर गुंतवत नाही किंवा ती आमच्यावर आणत नाही, कारण ही जी गुप्तपणे जी पापं आम्ही करतो त्यामध्ये लगेचच आम्ही फसविल्या जातो. एवढा मोठा थोर दाविद राजा, देवाचा अभिषेक, पण तोसुद्धा गुप्त पापामध्ये किंवा लैंगिक पापामध्ये पडला. कोणाच्या नजरेचे पाप येऊ नये म्हणून त्यानेसुद्धा अनेक प्रयत्न केले, परंतु तो देवापासून लपू शकला नाही. शेवटी त्याला पश्चाताप करावाच लागला. देवाच्या मनुष्या मनासारखा माणूस दाविद राजा, त्याच्याकडून जर ही चूक होऊ शकते तर आम्ही अगदी क्षुल्लक माणूस आहोत. आमच्याद्वारे ह्या चुका होऊ शकतात किंवा झाल्या असतील, किंवा इतरही अश्लील चुका ज्या लज्जास्पद चुकीच्या आहेत त्या झाल्या असतील, आम्ही त्या लपवून किंवा झाकून ठेवण्याचा प्रयत्न करीत असू, तर सांभाळा, फार मोठा धोका आहे. देवाजवळ त्या सर्व कबूल करा, देवाला क्षमा मागा. कोणालाही ते समजत नाही पण देवाला माहीत आहे. आज सैतान लैंगिक गोष्टीद्वारे ज्या गुप्त प्रकारे करण्यात येतात त्याकडे आम्हाला आमच्या तरुणांना अनेक ख्रिस्ती लोकांना ओढण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक ख्रिस्ती तरुण तरुणी त्यामध्ये गुंतल्या जात आहेत. अश्लील गाणे, अश्लील सिरियल्स, पॉर्न फोटोग्राफी, फिल्म्स आजच्या तरुणांचा ओढा तिकडे झालेला आहे. त्यांना ते आवडतं. अनेक तरुण तरुणी अश्लील कपडे घालायला आवडतात की दुसऱ्यांना आपलं रूप दिसेल असे कपडे ते घालतात. अनेक जण रात्रीच्या वेळी चॅटिंग करून लॅपटॉपने एकमेकाचे नग्न फोटो एकमेकाला दाखवतात. अनेक तरुणात किंवा अनेक लोकांमध्ये हे पाप पसरत आहे. अनेक तरुण तरुणी मोबाईलवर अश्लील रीतीने आपल्या मित्रासोबत बोलतात, आपले फोटो काढतात, त्यांना दाखवतात नग्न फोटो. हे लैंगिकतेचं पाप आहे. सैतान आमच्यामध्ये अशी भावना उत्पन्न करत आहे की हे नैसर्गिक आहे, देवाने आमच्या ठाई ते निर्माण केलेलं आहे आणि म्हणून अशा गोष्टी होतच राहणार आहे. हे झालं तर काय हरकत नाही आणि हे गुप्ततेने झालेलं आहे, रात्रीचं केलेलं आहे, कोणाला समजणार नाही असं केलेलं आहे, ते कोणालाच दिसलेलं नाही आणि अनेक जण अशा भावनांना बळी पडत आहेत. परंतु लक्षात ठेवा, यिर्मयाह 16:17 म्हटलेलं आहे, कारण माझे डोळे त्यांच्या सर्व मार्गावर आहेत, ते मला गुप्त नाहीत, त्यांचे दुष्कर्म माझ्या डोळ्यापासून लपलेले नाही. हो, आमचे जे दुष्कर्म आहेत, आमचे जे सर्व पाप आहेत, ते देवाच्या डोळ्यापासून लपलेले नाहीत. आता बहुधा आम्ही जे गुप्त पाप आहे त्याचा लैंगिक पापाशी संबंध जोडतो, परंतु याचा आणखी एक संबंध आहे, आणखी की गुप्त नशा करणे, गुप्तपणे गपचूप नशा करणे, ड्रग्ज घेणे. अनेक तरुण तरुणी या कामामध्ये आज लागलेले आहेत किंवा हे करतात. आईबापाला माहीत नाही, आईबापाला समजणार नाही अशा रीतीने ते ड्रग्ज घेतात, नशा करतात. परंतु लक्षात ठेवा, परमेश्वर आपल्याला पाहत आहे. सिगरेट तंबाखू कोणालाही दिसणार नाही किंवा समजणार नाही, या रीतीने ते घ्यायचं प्यायचं आणि चर्चमध्ये येऊन बसायचं, तसंच बाहेर करायचं, नंतर चर्चमध्ये यायचं, कोणाला न दिसता करायचं. काय हे गुप्त पाप नाही हे? गर्व किंवा घमंड, स्वतःच्या शिक्षणाचा आमच्या मनामध्ये कधी कधी खूप गर्व असतो, स्वतःच्या मीपणाचा, स्वतःच्या पदाचा,
हे कोणाला दिसत नाही, परंतु तो गर्व आमच्यामध्ये असतो, तो आमच्या अंतकरणामध्ये असतो, हे सुद्धा गुप्त पाप आहे. पैसा, पैशाच्या बाबतीत कधीकधी आम्ही शेजाऱ्याला काहीतरी सांगतो, त्याला द्यायचा नसेल तर अरे ते असं आहे तसं आहे तसं आहे, आणि त्याला आम्ही तसंच जाऊ देतो. परंतु आमच्या मनात जे काय असतं ते आम्ही त्याला सांगत नाही की मला तुला द्यायचं नाही. हे सुद्धा गुप्त पाप आहे आमच्या मनातलं, आम्ही त्याला कळू देत नाही. नातेवाईकांना किंवा कोणाला इतरांना पैसा द्यायचा असला तर आम्ही काहीतरी युक्ती करतो. तसंच पैशाच्याद्वारे आम्ही कधीकधी अयोग्य वस्तू ज्या आम्ही घ्यायला नको त्या विकत घेतो. आम्ही देवाचा पैसा देवाला देतो का किंवा तोही स्वतःसाठी वापरतो हे आम्हाला माहीत आहे, आणि हे सुद्धा त्या गुप्त पापामध्ये आहे. मंडळीतील पैशाचा अयोग्य रीतीने वापर कधीकधी इतरांना समजत नाही, ते सुद्धा गुप्त पापच आहे. प्रेषितांची कृत्य 5 जर आम्ही पाहिलं तर हनन्या आणि सपिरा यांचं उदाहरण आमच्या समोर आहे. पैसा त्यांचाच होता, त्यांनीच ती जमीन विकली होती, परंतु गुप्तपणे थोडासा पैसा त्यांनी काढून ठेवण्याचा प्रयत्न केला, गुप्त पाप केलं, आणि त्याचा परिणाम काय झाला, त्यांना मरणाला सामोरं जावं लागलं. त्याचप्रमाणे कधीकधी प्रसाद खाणं, कधीकधी आम्ही काही कार्यक्रमात जातो हिंदू लोकांच्या किंवा इतरांच्या, आणि तिथं प्रसाद देण्यात येतो. आता प्रसाद आम्ही जर 2-4 मित्र किंवा ख्रिस्ती लोक एकत्र असलो तर आम्ही काय करतो, काय काही लोक असे करतात काय नाही प्रार्थना करून खा म्हणजे काय होणार नाही, आणि म्हणून प्रार्थना करतात आणि खातो. परंतु त्यामागे त्यांचा वेगळाच अर्थ असतो की हा खाल्ला नाही तर या लोकांना वाईट वाटेल, ते मला बोलतील किंवा काहीतरी होईल, आणि त्यांना वाईट वाटू नये म्हणून आम्ही तो प्रसाद खातो आणि दाखवतो की आम्ही प्रार्थना केलेली आहे. हे सुद्धा गुप्त पापच आहे. प्रसाद तर आम्हाला खायचाच नाही आहे, मूर्तीला दाखवलेले नैवेद्य ते असतं. त्याचप्रमाणे इतरांविषयी द्वेष बाळगणे, वरवर किंवा त्यांच्या तोंडादेखत आम्ही चांगलं बोलतो, त्यांना सलाम करतो, त्यांच्याबरोबर उठतो बसतो, परंतु आमच्या मनात आत त्यांच्याबद्दल कटुत्व असतं. ते कटुत्व जे आहे ते त्यांना दिसत नाही, ते गुप्त पाप आहे. आणि म्हणून हे जे आहे इतरांविषयी द्वेष बाळगणं, मना कोणाला समजू न देता, हे सुद्धा एक प्रकारचं गुप्त पाप किंवा गुप्त दोष आहे. क्षणोक्षणी मनात येणारे जे वाईट विचार आहेत जे कोणालाच माहीत नाही, हे सर्वसुद्धा गुप्त पापच आहे. आम्हाला माहीत आहे की हे कोणालाच समजत नाहीत, परंतु देवाला मात्र ते दिसतात. स्तोत्र 139 दाविदाने लिहिलेलं आहे, ते जर आपण वाचलं तर त्यामध्ये आपल्याला समजतं की हे देवा तू मला पारखले आहेस, तू मला ओळखतोस, माझे बसणे व उठणे तू जाणतोस, तू दुरून माझे मनोगत समजतोस, तू माझे चालणे व माझे निजणे बारकाईने पाहतोस, माझ्या एकंदर सर्व वर्तनक्रमाची तुला माहिती आहे. हे परमेश्वरा, तुला मुळीच ठाऊक नाही असा एकही शब्द माझ्या मुखातून निघत नाही, तू मागून पुढून मला विडलेले आहेस. आणि हे जर पुढे जर आपण वाच गेलो तर 11 वचनात म्हटलेलं आहे, अंधकार मला लपवो, माझ्या भोवतालच्या प्रकाशाचा काळोख हो, असे जरी मी म्हटले तरी अंधकार देखील तुझ्यापासून काही एक लपवत नाही. रात्र दिवसाप्रमाणे प्रकाशते, काळोख आणि उजेड हे सुद्धा तुला सारखेच आहे. अनेक जण आज विसरले आहेत की देवाची नजर सर्वत्र आहे, त्याच्या दृष्टीआड काहीही होऊ शकत नाही. समुद्राच्या तळाशी जाऊन केलेली गोष्ट, अंतराळात 1000 मैल वर जाऊन केलेलं पाप, निबिड अंधकारात राहून केलेलं कृत्य, बंद खोलीत केलेलं कृत्य, अंगावर पर्वत घेऊन त्याच्या खाली लपून केलेलं कृत्य, हे सुद्धा परमेश्वराच्या नजरेआड राहू शकत नाही. त्याच्या नजरेला जगातील कोणतीही वस्तू किंवा कोणतीही गोष्ट अटकाव करू शकत नाही. आणि म्हणून तरुणांनो सांभाळा, ज्या गोष्टी तुम्ही करता, ज्या आपण करतो, जे लोक करतात, वयस्कर लोकसुद्धा गुप्त प्रकारे जे कामं आम्ही करतो ते देवाच्या दृष्टीला दिसतात, हे लक्षात ठेवा. प्रत्येक वस्तूला भेदून जाणारी, आरपार भेदून जाणारी अशी परमेश्वराची नजर आहे.
आमच्या प्रत्येक कृतीची, प्रत्येक विचाराची, प्रत्येक सेकंदाची फोटोग्राफी त्याच्याजवळ ठेवलेली आहे, नोंद त्याच्याजवळ आहे. इब्री 4:12 म्हटलेलं आहे, देवाचे वचन सचिव सक्रिय कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा सांधे व मज्जा ह्यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू आमच्या मनात काय आहे त्या विचारांचे याचं परीक्षक ते आहे. 13 वचनात म्हटलेलं आहे, आणि त्याच्या दृष्टीला अदृश्य अशी कोणतीही निर्मिती नाही. जगात जे काय आहे ते प्रत्येक परमेश्वराच्या दृष्टीला उघड आहे. अदृश्य अशी कोणतीही निर्मिती नाही, तर ज्याच्याबरोबर आपला संबंध आहे त्याच्या दृष्टीला ते सर्व उघडे व प्रगट केलेले आहे. जगातील प्रत्येक गोष्ट त्याच्यासमोर उघडी आहे आणि म्हणून भ्रमात राहू नका. जी असंख्य पापं आम्ही केलेली आहेत त्या प्रत्येक पापाबद्दल क्षमा मागा, म्हणजे बर्फ होऊन आम्ही शुद्ध होऊ. आम्ही जेव्हा पश्चाताप करतो तेव्हा प्रत्येक पापाची, मग ती लहान असो किंवा मोठी असो, आम्हाला आमच्या एकूण एक पापाची जाणीव किंवा आठवण देव देतोच. मग ती लहानपणी झालेली असो, तरुण वयात झालेली असो, वृद्धपणात झालेली असो, त्याची जाणीव आम्हाला होते. मलासुद्धा याची जाणीव झालेली आहे. ज्यावेळेस मी आजारी पडलो होतो त्यावेळेस मी पश्चाताप केला, परमेश्वराजवळ आलो, पण त्यावेळेस देव मला माझ्या जीवनातील एक एक पाप दाखवून देत होता आणि त्याबद्दल मी देवाला क्षमा मागितली. ज्या चुका आम्ही बंद खोलीत, उजेडात किंवा अंधारात, एखाद्या कोपऱ्यात अश्लील किंवा घाणेरड्या गोष्टी काही न पाहिलेल्या किंवा काही पाहिलेल्या असोत, त्याची आठवण आम्हास असो किंवा नसो, देव आम्हाला त्याच्या आत्म्याद्वारे बरोबर त्याची आठवण करून देतो. कशासाठी? यासाठी की आमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट त्याच्या पुढे आम्ही प्रकाशात आणावी व त्याबद्दल पश्चाताप करून पूर्ण शुद्ध व्हावे. आणि म्हणून स्तोत्र 25:11 दावीद म्हणतो, हे परमेश्वरा, तू आपल्या नावासाठी माझ्या दुष्टाईची क्षमा कर, कारण ती फार झालेली आहे. हो, आमची दुष्टाई फार आहे, नाहीतर आमचा नाश होईल. उपदेशक 12:14, सगळ्या बऱ्या वाईट गुप्त गोष्टींचा न्याय करताना देव आमच्या कृत्यांची झाडाझडती घेईल. देव आमच्या सगळ्या कृत्यांची झाडाझडती घेईल. आम्ही आत्ताच आमच्या पापाची कबुली केली नाही तर न्यायाच्या दिवशी आमची काय स्थिती होईल याचा विचार करू शकत नाही. 1 कुरिंथ 4:5 म्हटलेलं आहे, तो अंधारातील सर्व गोष्टी, गुप्त गोष्टी प्रकाशात आणेल आणि अंतकरणातील संकल्पही उघडे करेल. आपल्या मनात जे विचार येऊन गेले ते सर्व विचार तो उघडे करणार आहे. आणि म्हणून त्या दिवशी काय होईल, संपूर्ण जग, स्वर्ग, अंतराळ यासमोर आमची सगळी पापं त्याच्या वाणीने, देवाच्या वाणीने जाहीर करेल. त्याच्या वाणीचा आवाज विजेच्या गडगडाटासारखा राहील. अनेक नद्यांच्या प्रवाहासारखा तो मोठा आहे. स्वर्ग, पृथ्वी आणि अंतराळ याला भेदून जाणारा आणि प्रत्येकाच्या कानी पडणारा असा तो आवाज. आमची पाक त्या दिवशी स्वर्ग, पाताळ व पृथ्वी, समुद्र, आकाश यासमोर उघडी केलेली जातील. ती सर्व नग्न होतील आणि शेवटी जर आम्ही क्षमा मागितली नसली तर आम्हाला उचलून नरकात फेकण्यात येईल. सर्वासमोर शेवटी ते उघडी होणारच आहे आणि सर्वांना समजणार आहे. परंतु जर आत्ताच आम्ही आमची पातक देवाजवळ उघडी केली तर देव दयाळू व न्यायी आहे. म्हणून तो आमच्या सर्व पापांची, अगदी एकूण एक पापाची क्षमा करील व होणाऱ्या न्यायापासून आम्हाला सोडवील आणि त्या दिवशी आम्हाला स्वर्गात त्याच्याजवळ सदा सर्व काळासाठी ठेवील. 1 यूहान 1:9, जर आम्ही आपली पातके पदरी घेतो तर तो विश्वासू व न्यायी आहे, म्हणून आपल्या सर्व पापांची क्षमा करील व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करील. दानियेलाचं पुस्तक 9:9 आम्हाला सांगतं की प्रभू दयेचा, क्षमेचा सागर आहे. जरी आम्ही त्याच्या विरुद्ध बंड केलं तरी
तो देचा सागर आहे. हो आम्ही कितीही पातकं केलेली आहे, हजारोनी कोटी पातकं जरी आमच्याकडून झालेली असतील, विचारांची पातकं, अश्लील पातकं, लैंगिक पातकं, दृश्य पातकं किती असो तरी तो त्याची क्षमा आम्हाला करतो, कारण तो दयेचा क्षमेचा सागर आहे. स्तोत्रसंहिता 103:12 म्हटलेलं 11:12 आम्हाला वाचायला मिळतं, कारण जसे पृथ्वीच्या वर आकाश उंच आहे तशी त्याची दया त्याचे भय धरणाऱ्यावर विपुल आहे. पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केले आहे. आम्ही जर त्याला क्षमा मागितली तर तो आमचे अपराध आमच्यातून काढून टाकतो, त्याची नोंद तो ठेवत नाही. पश्चिमपासून पूर्व जितकी दूर आहे तितके तो ते दूर करतो. इब्री लोकास पत्र 8:12 आम्हाला सांगतं, कारण मी त्यांच्या अनितीच्या कृत्याविषयी क्षमाशील होईल आणि त्यांची पापे मी आज ह्यापुढे आठवणारच नाही. आत्ताच जर आम्ही ती पातकं कबूल केली, परमेश्वराकडे गेलो, आमचं सर्व मन मोकळं केलं, तर परमेश्वर ती पातकं कधीही आठवणार नाही आणि न्यायाच्या दिवशी तो आम्हाला म्हणाल, ये भल्या विश्वासू दासा, स्वर्गाच्या राज्यातील आपलं सुख भोगायसाठी माझ्याकडे. यशया 1:18 लिहिलेलं आहे, परमेश्वर म्हणतो, चला या आपण बुद्धिवाद करू, तुमची पातके लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी पांढरी होतील आणि ती किरमिजासारखी तांबडी असली तरी लोकरीसारखी निघतील. सैतान कधी कधी आम्हाला म्हणतो की तू फार पापी आहे, तू आता काय क्षमा मागतो, देव तुला क्षमा करणार नाही. परंतु लक्षात ठेवा, देवाने आम्हाला दिलेलं वचन आहे की तुमची पातके किती असो, कसल्याही प्रकारची असो, कितीही लाल असो लाखेसारखी, मी ती पांढरी शुद्ध बर्फासाठी करी. सैतान आम्हाला भीती दाखवतो की तुझी पातकं फार झालेली आहेत, देव तुला क्षमा करणार नाही. परंतु रोम 5:20 लिहिलेलं वचन आम्हाला आठवतो की जेथे पाप वाढले आहे तेथे देवाची कृपा त्यापेक्षाही विपुल झाली आहे. हो, देवाची कृपा विपुल आहे. या कोणत्याही गोष्टीला घाबरू नका. कोणतीही पातकं तुमची असू द्या, अश्लील पातकं असू द्या, लैंगिक पातकं असू द्या, किंवा दिसताना न दिसणारे कोणतेही, तुम्ही पॉर्न फोटोग्राफी काढलेली असेल किंवा केलेली असेल किंवा पाहिलेली असेल किंवा अश्लील व्हिडिओ पाहिलेले असेल, ते सर्व देवासमोर कबूल करा, त्याच्याकडे या, तो तुमची सर्व पातके क्षमा करेल. स्तोत्र 34:18 म्हटलेले, भग्न हृदय लोकांच्या देव समीप असतो. हो, आपलं हृदय पूर्णपणे भग्न करा. आमची दिसणारी पातकं आणि न दिसणारी आत असलेली जी गाठोडं आहेत ते सुद्धा देवापुढे न्या आणि त्याच्यापुढे ठेवा आणि त्याला दाखवा की ज्यामुळे आम्हाला धोका होऊ शकतो ते आतलं जी गाठोड आहे ते सुद्धा संपूर्णपणे नष्ट करा, परमेश्वराकडे या, कारण भग्न हृदय लोकांच्या देव समीप आहे. यिर्मयाह 29:13 म्हटलेले, तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जीवाने माझ्या शोधास लागाल तेव्हा मी तुम्हाला पावे. हो बंधूंनो, आणि म्हणून ही जी आमची सर्व पाप आहेत, ज्याला आम्ही म्हटलेलं आहे अदृश्य पाप किंवा गुप्त दोष, ती सर्व आम्ही देवापुढे ज्यावेळेस कबूल करू त्यावेळेस देव आमचा स्वीकार करू आणि जर करेल, आणि जर आम्ही ती कबूल नाही केले तर लक्षात ठेवा न्यायाच्या दिवशी ती सर्वांपुढे, सर्व पृथ्वी आकाश आणि जग यांच्यापुढे उघडी करण्यात येणार आहे. तिथं तुमचे आईबापसुद्धा असू शकतात, माझे आईबापसुद्धा असू शकतात, आणि तिथं त्यावेळेस कसं होईल की तुमची पातकं देव दाखवत आहे, आणि ते होऊ नये म्हणून आजच त्याचा स्वीकार करून त्याला शरण जाणं आणि आपली पातकं सर्व पाप एकूण एक पाप देवाजवळ कबूल करणं आम्हाला योग्य आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे की गुप्त दोषापासून मला मुक्त कर. हो, देव आम्हाला सर्वापासून मुक्त करतो. स्तोत्र 103:3 सांगतं की तो तुझ्या सर्व दुष्कर्माची क्षमा करतो. चला आपण देवाजवळ येऊ आणि आपल्या प्रत्येक पापाबद्दल क्षमा मागूया, आणि ते केल्यानंतरसुद्धा आमचं जीवन आम्ही देवाला देऊ, आणि त्यानंतरसुद्धा आमच्या मनात हे विचार तर येतच राहतात, कितीतरी विचार, हजारो विचार येऊन जातात आमच्या मनात कितीतरी वेळ, पण ते विचार चांगले विचार यावे यासाठीसुद्धा काही उपाय परमेश्वराने आम्हाला दिलेले आहेत. स्तोत्र 119:97 म्हटलेले, आहा तुझे शास्त्र किती रम्य आहे,
मला किती प्रिय आहे, दिवसभर त्याकडे माझे लक्ष लागलेले आहे. आमचं लक्ष आज त्या शास्त्राकडे नसेल तर आम्ही सर्व पात्र देवाजवळ कबूल करू आणि आमचं लक्ष परमेश्वराच्या शास्त्राकडे लाव. आमचं लक्ष फार इतर तर विचलित होतो, मोबाईल, इंटरनेट, जगिक पुस्तकं, काही वाचन इतर त्याकडे जाण्यापेक्षा आम्ही आमचं लक्ष परमेश्वराच्या शास्त्राकडे लावूया. दावीद म्हणत आहे, हा हा तुझे शास्त्र किती प्रिय आहे. त्याकडे आम्ही जर दिवसभर त्याचा अभ्यास केला तर दुष्ट विचार, वाईट विचार आमच्या मनात येणार नाही. स्तोत्र 119:148 वचनात सांगितलेले, तुझ्या वचनाचे चिंतन करावयास रात्रीच्या प्रत्येक प्रहारापूर्वी मी आपले डोळे उघडून जागा असतो. रात्रीसुद्धा प्रत्येक प्रहरीसुद्धा देवाच्या वचनाचं चिंतन आम्ही जर केलं तर हे असले वाईट घाणेरडे विचार आमच्या मनात येणार नाही. स्तोत्र 119:37 वचनात म्हटलेलं आहे, निरर्थक गोष्टीपासून माझी दृष्टी फिरव, तुझ्या मार्गात मला स्थिर कर. आणि म्हणून जे निरर्थक विचार आमच्या मनात प्रत्येक सेकंदाला किंवा काही काही वेळेला येऊन जातात तेसुद्धा जर याचे नसतील तर ती दृष्टी आम्ही फिरवली पाहिजे. आमची दृष्टी देवाच्या वचनाकडे सदैव लावलेली पाहिजे. स्तोत्र 139:39 वचनात म्हटलेले, मला निंदेचे भय आहे म्हणून ती दूर कर. आमच्या मनातून आम्ही निंदा बाजूला केली पाहिजे, ते गुप्त पाप आहे. म्हणून निंदा करू नका, निंदा करत बसू नका, तर देवाचं शास्त्र वाचत बसा. स्तोत्र 119:172 वचन आम्हाला सांगतो, माझी जीवा तुझ्या वचनाची स्तुती गाव. सदैव जर आम्ही त्याची स्तुती करत राहिलो तर आमच्या मनात वाईट विचार येणार नाही. पहिले थैसलनी याचा 5:17 वचन, निरंतर प्रार्थना करा. जर सारखे आम्ही आमच्या मनात जर प्रार्थना करत राहिलो तर वाईट विचार देव आमच्या मनात कदापि येऊ देणार नाही आणि ते पातक आमच्याकडून होणार नाही. सर्व स्थितीत उपकार स्मरण करा, कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची हीच इच्छा आहे. निरंतर प्रार्थना करणे आणि उपकार स्तुती करणे. पहिले थैसलनी 5:21 वचन यामध्ये म्हटलेलं आहे की प्रत्येक गोष्टीची पारख करा. मनात येणाऱ्या प्रत्येक विचाराची पारख करा. प्रार्थना करताना आठवा काय काय विचार माझ्या मनात येत आणि तिच्यातील चांगलं ते बळकट धरा. वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहा. आणि म्हणून सदैव प्रार्थना करणं, देवाचं वचन वाचणं, त्यामध्ये रममाम होणं, अशा जर गोष्टी आम्ही जर करत राहिलो तर आमच्या पुढून इथून पुढं ही वैचारिक पातकंसुद्धा होणार नाहीत किंवा त्यामध्ये देव आम्हाला त्यामधून निभावून नाही. आणि म्हणून बंधूंनो आज जे काय आपण पाहिलेलं आहे की तो आमच्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करतो, त्याप्रमाणे आम्ही आमचं प्रत्येक दुष्कर्म आज त्याच्या पुढे उघडं करू आणि त्याला क्षमा मागूया. शेवटी आपण प्रार्थना करू. हे परमेश्वरा, आज आम्ही सर्वजण तुझ्या चरणी येत आहोत, तुझी प्रार्थना करतो परमेश्वरा आणि तुला मागत आहोत परमेश्वरा की आमच्यातील प्रत्येक गुप्त पाप परमेश्वरा, गुप्त दोष जे आम्हाला आठवत नाहीत किंवा ज्याची नोंद आमच्याजवळ नाही ते सर्व आज आम्ही तुझ्याकडं कबूल करतो परमेश्वरा. त्या प्रत्येकाची माफी तू आम्हाला दे परमेश्वरा. ते सर्व काही तू पुसून टाक परमेश्वरा. आमच्या मनात येणारे सर्व वाईट विचार जे काही होते परमेश्वरा किंवा आहेत परमेश्वरा ते तू नाहीसे कर परमेश्वरा. आमची जी पापं जाणून बुजून झालेली आहेत, दृश्य पापं आहेत, अदृश्य पापं आहेत, कुबुद्धीनी केलेली किंवा आम्हाला माहीत नसल्यामुळे किंवा शास्त्राचा अभ्यास नसल्यामुळे जी पापं आमच्याकडून झालेली आहेत की जी तुला आवडत नाही, त्या प्रत्येक पापाबद्दल तू आम्हाला क्षमा करती. प्रत्येक पाप आम्ही तुझ्यापुढं उघडी करत आहोत. तू आम्हा सर्वांवर आशीर्वाद पाठी परमेश्वरा आणि होऊ दे की आमचं जीवन सतत तुझ्या शास्त्राच्या अभ्यासात, तुझ्या प्रार्थनेत सदैव आम्ही घालू परमेश्वरा, की जेणेकरून आमची आध्यात्मिक रीतीने वाढ होत राहील. या मंडळीतील प्रत्येकावर तू आशीर्वाद पाठवू परमेश्वरा आणि आम्हा प्रत्येकाला तू तुझ्या आत्म्याने भरून काढ आणि इथून पुढं सर्वदा तू आमच्याबरोबर राहा. आणि होऊ दे की तू येशील तेव्हा आम्ही प्रत्येकजण तुझ्या स्वर्गाच्या राज्यात घेतला जाऊ आणि तू आम्हाला म्हणशील की या, माझं सुख भोगायला या, माझ्याजवळ या. शाब्बास भल्यावर विश्वासू दासा.
हे शब्द आम्हाला ऐकायला मिळतील असं तू हो दे परमेश्वर, ये आणि आम्हा प्रत्येकाचं तू सहाय्य कर। ही लहान आणि नम्र विनंती आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात मागतो, म्हणतो स्वीकार, आमेन। पुढच्या बुधवारी सुद्धा आपण सर्वजण एकत्रित येऊया आणि जो शास्त्र अभ्यासाचा आपला जो काही वर्ग आहे किंवा जी काही बायबल स्टडी आहे ती आपण पुन्हा जॉईन करूया। परमेश्वर आपणा सर्वांना आशीर्वादित करो आणि सुखी राखो, हीच परमेश्वर चरणी आम्हा सर्वांची आणि माझी प्रार्थना आहे। थँक्यू।